ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुले चोरणाऱ्या टोळीला पकडलं, अत्नी पोलिसांची कारवाई. संकोनटी गावातील मुलांचे झाले होते अपहरण. अत्नी तालुक्यातील संकोनटी गावामध्ये 4 दिवसापूर्वी खेळत असलेल्या एका लहान मुलाला अगदी फिल्मी स्टाईलने पळवून नेण्यात आलं होतं. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून पोलिसांनी मुले चोरणाऱ्या टोळीला पकडून बेड्या ठोकल्या आहेत. अत्नीचे डिवाइस PSV गिरीश, CPI शंकर गौंडा बसगौंड आणि अत्नीचे PSI कुमार हडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून आरोपी प्रशांत, ज्योतिबा, अनिल, जंबू सागर आणि कुमार यांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान अशी माहिती पुढे आली की मुलं नसलेल्या दाम्पत्याला अनाथ आश्रमातून मुलं मिळून देतो असं सांगून 2 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोलिसांनी या आरोपींकडून 60,500 रुपये रकमेसहित एक मारुती स्विफ्ट इर्टिका कार जप्त केली आहे. मुलांना या टोळीच्या तावडीतून सोडून समाज कल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. अपहरण झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच मुलांचा शोध घेऊन मुले चोरणाऱ्या टोळीला अटक केल्याने बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी पारितोषिक जाहीर केलं आहे. महानकरे न्यूज साठी अत्नीहून प्रभाकर गोंधळी.